नमस्कार, आता आपण करणार आहोत कच्च्या केळ्याची मालवणी पद्धतीची भाजी। त्यासाठी आपण ही कच्ची केळी कापून घेतलेली आहे, अशी चौकोनी तुकडे केलेले आहेत साल काढून। तर असं वरनं त्याचं साल काढून टाकायचं आहे। असं ओढलं की साल निघतं त्याचं। जे काही थोडंसं राहील ते मधनं कापून मग आपण परत काढून घ्यायचं आहे साल त्याचं। हे कापून झाली केळी की लगेच पाण्यात टाकायचे, नाही तर काळी पडतात। किसलेलं ओलं खोबरं, मिरची, कढीपत्ता, कांदा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर। तेल गरम झालं की मोहरी, जिरं, मिरची, कढीपत्ता, चवीप्रमाणे मीठ, हळद, सर्व मिक्स करून घ्यायचं आणि फोडणी टाकायच्या आधीच फक्त पाण्यातनं काढायचे केळी, आधी काढून ठेवायची नाही, त्यांचा रंग लगेच बदलतो। अर्धी वाटी पाणी घालणार आहोत शिजण्यासाठी। व्यवस्थित करून झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवणार आहोत। 5 मिनिटं झालेली आहे भाजी शिजलेली आहे। आता आपण त्यात वरून खोबरं, कोथिंबीर घालणार आहोत। मिक्स करून 1-2 मिनिटं परत वाफ काढणार आहोत आपण। झालेली परत एक वाफ आलेली आहे आणि आपली भाजी तयार आहे। गॅस बंद करतो आपण आणि काढून घेणार आहे डिशमध्ये आता। आणि ही आपली कच्च्या केळ्याची मालवणी स्टाईल भाजी तयार आहे। ही चपाती भाकरी बरोबर छान लागते।